इकडे पुण्यातल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 वर्षाच्या विजय डोईफुडे या पैलवानाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मागच्या आठवड्यामध्ये दुखापतीवरती उपचार करण्यासाठी पुण्यामध्ये आलेल्या विजयचा स्वारगेट भागामध्ये दुचाकी खड्ड्यात गेल्यानं अपघात झाला आणि यामध्ये विजयच्या डोक्याला जोरदार मार लागला. तेव्हापासून तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावरती उपचारांसाठी लाखो रुपयांची गरज आहे. पण विजय घोरपडेच्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं पैलवान मित्र मदतीसाठी आवाहन करत आहे. खराब रस्ते, या रस्त्यांवरचे खड्डे हे किती जीवघेणे ठरू शकतात हे एव्हाना दररोज पुणेकर अनुभवत असतात. मात्र एका उभरत्या पैलवानाची कारकीर्द यातून पणाला लागू शकते हे एका घटनेतून समोर आलंय. पैलवान विजय डोईफुडे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील अवघ 22 वय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीचं प्रशिक्षण गेल्या काही वर्षांपासून विजय घेतोय. सलग 3 वर्ष तो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये देखील सहभागी होतोय. कोथरूड इथं झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये 86 किलो वजन गटात त्यांनी सुवर्ण पदक देखील मिळवलेलं होतं. मात्र कुस्तीच्या कामानिमित्त पुण्यात आलेला असताना दुचाकीवरून जात असताना अपघात झाला आणि एका खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. त्याचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्याची बहीण आहे, मित्र आहेत, भाऊ आहेत. आत्ता परिस्थिती कशी आहे विजयची, काय सांगितलं डॉक्टरांनी? अजून तो शुद्धीवर नाही आलेला. शुद्धीवर यायला त्याला वेळ जाईल म्हणतात. ऑपरेशन झालं शनिवारी. आता 72 तास तर होऊन गेलेत पण अजून तो शुद्धीवर नाही आलेला. वेळ लागेल म्हणतायत. अपघात कसा झाला? तो तिकडून येत होता, माझ्याकडे आला होता तो. आता 8 तारखेला नॅशनलच्या स्पर्धा आहेत ना आता, तर त्यासाठी त्याचं म्हणजे काहीतरी काम होतं म्हणून तो आलता. आणि थोडं लिगामेंटला पण लागलेलं. तर ते इथं फिजिओथेरपीला आला होता कारण त्याला खेळायचं होतं 8 तारखेच्या कुस्त्या, म्हणजे उद्याच्या कुस्त्या आहेत त्या. तर आम्ही आणले हॉस्पिटलमध्ये, राव हॉस्पिटलमध्ये. मग मी लगेच आले तिकडून इकडं पावसात अशा. आणि इथं आल्यावर बघत होते तर त्याचं सगळं डोक्याला लागलं होतं, भरपूर लागलंय डोक्याला असं. अजून तो शुद्धीत नाही, तुम्ही भाऊ आहात त्याचे. काय म्हणतात डॉक्टरमध्ये? ते वेळ लागेल. त्यांनी आधी 72 तास दिले ते शुद्धीसाठी, परत ते म्हणले 7 दिवस तरी लागतील अजून शुद्धीसाठी. आता त्याच्यावरती जे उपचार सुरू आहेत तर त्यासाठी जो खर्च करावा लागतोय तर तो किती झालाय? तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे? ऑपरेशनच्या आधी त्यांनी सांगितलं, ऑपरेशन झाले त्यावेळी त्यांनी सांगितलं होते 4 लाख रुपये लागतील ऑपरेशनला. आणि सगळ्या मिळून खर्च 10 ते 15 लाख रुपये येईल त्यांनी सांगितलं आहे महिन्याचा. एवढी तशी अमाऊंट ती भरपूर आहे. बाकीच्यांकडून म्हणजे सगळ्यांना आपण मदतीसाठी आवाहन केलेलं आहे, ज्यांना कुणाला मदत करायचंय कुताही एवढी जेवढी मदत करतील तेवढं खूप गरजेचं आहे सध्याच्या कंडिशन. कुस्तीबद्दल प्रेम असणारे महाराष्ट्रातले कुस्ती शौकीन त्यासाठी पुढे येतील ही अपेक्षा आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.